वास ओळखलात? मोगली सल्तनतीचा वास आहे हा. मी म्हणजे आणि केवळ हे अत्तरच नाही, हे खलिते आमच्या हेरांनी हस्तगत केलेले. हो ते म्हणजे सहज त्यांचं फरमान आलं म्हणून. खामोश एक शब्द उच्चाराल तर. तुमची चुळबुळ लक्षात आली आमच्या. एवढी घाई झाली आहे तुम्हाला राजे होण्याची? नाही नाही राज, तसं काही नाही. तसं काही नाही म्हणून त्या दिवशी आम्ही बाळाचं नाव ठेवलं आणि तुम्ही लगेच वतनाचा उच्चार केलात. केलात ना कान्होजीराव? त्या दिवशी आम्हाला फक्त बाळराजांच्या बारशाचा गुलाल उडवायचा होता, कुणाचं मुंडकं नाही. म्हणून तुम्ही आमच्या समोर उभे आहात, पण या पुढे स्वराज्याला नख लावण्याचा प्रयत्न केलात तर मारले जाल आणि तुमच्या करणीनं शिरकेकुळी बदनाम होईल. भान ठेवा. जी महाराज, चुकलं. चुका एकदा नाही दोनदा चुका, पण तिसरी चूक करू नका. हा रयतेच्या सुखाचा सवाल आहे आणि रयतेच्या सुखाच्या आड कोणी येत असेल तर कोणालाही माफी नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन तपांपूर्वी दगाबाजांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनख छत्रपतींनी बोटात घातली होती ती वाघनख अजूनही छत्रपतींच्या बोटात आहेत. तूर्तास एवढीच समज देतो, सुज्ञ आहात समजून घ्या. गणोजीराव, गणोजीराव चला. काय कान्होजी काका, किती उशीर केला असा? राजांसंगट एकांतात भेट मिळाली म्हणून एवढा वेळ बोलत बसायचं? नाही तसं काय नाही, चला तुम्ही चला. हे चांगलं आहे, म्हणजे आमच्या समोर राजस्नी नावं ठेवायची, हक्काच्या गोष्टी करायच्या, आणि एक भेट झाली म्हटल्यावर कोपराला लावायचं गुळ. आणि गुळ काय, गुरळ सुरू झालं होत. बर मला सांगा, काय चर्चा झाली राजांबरोबर? नंतर सांगतो तुम्हाला, चला आता निघ. काय चला चला करा लागलाय? इथं चार दिवस राहून पाऊन चार घ्या असं राजाने काल सांगितलं. बस झाला पाऊन चार, आता चला इथं. मला सांगा, तुमच्या मनाजोगती बोलणी झाली? वय वय वारे माफ कौतुक केलं त्यांनी. मग कान्होजी काका, राजासनी दाखवली का नाही तुमच्या तळहातावरची भाग्यरेखा? तळहातावरची रेष काय? माझ्या समध्या रेषा बघितल्या त्यांनी. अस म्हणजे दोन्ही तळहातावरच्या रेषा बघितल्या राजानी? वय हो समज सांगतो तुम्हाला, शंका निरसन करतो तुमचं, पण आता निघायत. चला कान्होजी काका, हे जे काही चला चला लावले काय गडबड नाही ना? नाही नाही गडबड कसली. तुमच्यावर काय महत्वाची जबाबदारी टाकली काय राजानी? हा हा हा, म्हणजे ते म्हणले का, कान्होजी राव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, मी खुश आहे तुमच्यावर, असं म्हणून वाघनख दाखवली मला, म्हणजे घेऊन जा आमच्यातर्फे भेट म्हणून. अरे वा, ह्यो म्हणजे भारीच पाहुणचार झाला. मग घेतली का वाघनख? हो छत्रपतींची वाघनख आहे ती, पेलतील का आम्हाला? नाही पर वतनाच्या विषयाकडनं वाघनखावर कशी काय आली गाडी? अहो गणोजीराव, वतनाचा इशय खिनभर सोडा आता, गोडी काढा चला इथं. काका एवढी गडबड करायला ऐसा, लईच महत्वाची जबाबदारी टाकली जणू. अहो असंच समजा, पर ती हिच नाही, घरी गेल्यावर सांग. चल चल चल, ठीक आहे. कविराज असे कसे निघून गेले कान्होजी काका? गेले एवढं खरंय, खरं तर गणोजीरावांना रहा असाच निरोप होता राजांचा, पण त्यांनाही जावं लागलं. पण असे अचानक का निघून गेले?
आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की शिरक्यांचं पथक निघून गेलं. आम्हालाही सांगितलं नाही. म्हणजे थांबलेच नाहीत ते. निदान कान्होजी रावत आहे. असं काय झालं? अहो बिंगच फुटलं त्यांचं. एक तर भर बारशात जे बोलायला नको होतं ते बोलले आणि फसले. नाही राग होता राजांच्या मनामध्ये, पण त्यांनी वडीलकीचा मान ठेवला. हो ना हो. परंतु तोपर्यंत आपल्या हेरांनी कान्होजीरावांच्या खबर आणल्या होत्या. मग काय, आम्ही त्यांच्या मागावर राहिलो. त्यांनी आम्हाला अत्तराची शिशी दिली आणि आम्ही त्या अत्तराचा माग काढला तर तो बुराणपुरापर्यंत गेला. मग काय, राजांनी कान्होजीरावांना सरळ प्रश्नच केला. घाबरले तर आत काय घडलं हे तुम्हीच ओळखा. मी एवढंच सांगतो, कान्होजीराव आत जाताना शेर होते आणि बाहेर आले तेव्हा भिगी बिल्ली. थांबलेच नाही, धूम बळाले. पण मग यामध्ये आमच्या दादासाहेबांची उगीच धावपळ झाली. आम्हाला धड बोलताही आलं नाही त्यांच्याशी. अरे वा, आमचा लाडका वाघ आला. आम्ही वाघ नाही. बर, आमचा पाडा आला. नाही, आम्हाला काही पाडा वाघ वासरू म्हणायचं नाही. अरे बापरे, याचा अर्थ काहीतरी बिनसलंय हमखास. काय झालं? आम्ही रुसलोय, चिडलोय. आम्ही रुसला, चिडला, पण कुणावर चिडला? सगळ्यांवर चिडलोय. सगळ्यांवर? तुमच्या आबासाहेबांवरही चिडला? हो, तुमच्यावरही आणि तुमच्या राणू अक्कांवर. राणू अक्कांवर चिडला? ते का म्हणून बर, काय झालं? चिडलोय म्हणजे चिडलोय, त्यांचा राग आलाय आम्हाला. तुम्ही त्यांना आत्ता बोलवा आणि चांगलंच फैलावर घ्या. राणू अक्कांना फैलावर घ्यायचं? भवानी बाई त्या मोठ्या आहेत आमच्या पेक्षा. आहे, मग लहान मुलांशी असं का बोलतात? बर, आम्ही त्यांना बोलावतो आणि चांगला जाब विचारतो. आणि जर त्यांची चूक झाली असेल तर त्यांचं घर आपण उन्हात बांधू. मग तर झालं. बघा हा, ऐन वेळी माघार घ्यायची नाही. नाही घेणार माघार. दादासाहेब, आता तुम्हीच सांगा आमच्या लाडक्या भाचीबाईंना आमच्यावर रुसल्या. आम्ही काय चुकीचं बोललो? पण अक्का साहेब, काय म्हणालत काय तुम्ही भवानीबाईंना? आम्ही म्हणालो लग्न झाल्यावर भवानीबाई आता इथे राहणार नाहीत. बरोबर बोललो की नाही हो? भवानीबाईंचं लग्न नाही राहणार की नाही इथे? आता मोठ्या झाल्यात त्या. बाईंच लग्न? अक्का साहेब, बघता बघता मोठ झालं हो लेकरू. काळ कसा गेला कळलंच नाही. बघा आबासाहेब, सांगा ना त्यांना. बर, सांगतो. अक्का साहेब, आमचं लेकरू काही एवढं मोठं झालेलं नाही. हा, तुम्हाला तुमचं लेकरू बारकूसच वाटणार, पण चांगलं मोठं झालंय आता ते. आत्ते साहेब, आम्ही आमच्या आबासाहेबांना सोडून कुठं कुठं जाणार नाही. अहो, आम्ही पण अगदी असतच म्हणायचो, पण जावं लागतं. गेलोच ना, हवं तर विचारा तुम्ही तुमच्या आई साहेबांना. आम्हाला काहीही विचारू नका. बत्ताशीबाई, तुम्ही म्हणाल ते खरंच असणार. काय झालं? बघा आबासाहेब, आई साहेबी तशा आहेत, त्या पण असून सामील आत्या साहेबांना.
अहो भवानी बाई, तुम्हाला नाही काही? बघा सगळे असतात आमच्यावर, आम्हाला कोणाशीच बोलायचं नाहीये. भवानी बाई, बाची बाई, बघा आपल्या आबासाहेबांना सोडून जाणार म्हटल्यावर कशा रागवल्या ते. लढायो आमचा भवानी बाईंना म्हणून चिडल्या. राणीसाहेब तुम्ही का हसत होतात? आम्ही हसत होतो कान्होजी काकांची उडालेली त्रेधा तिरपीट ऐकून. अस चांगलीच पाठवणी केलीत की काकांची? नेमकं काय केलं राजे? राणीसाहेब तो विस्तारानं सांगण्याचा विषय आहे. प्रत्येक रोगावर औषध हे असतच, त्यातच हा भाग सांगू. वेळ आली की सांगू. अहो आत्ता सांगा की? सांगितलं असतं राणीसाहेब, पण आत्ता राणू अक्कांनी आमच्या मनात वेगळाच विषय सोडलाय. भवानीबाईंच्या लग्नाचा राणीसाहेब ध्यानातच आलं नाही हो आमच्या. कसं ध्यानात येईल? जंजिऱ्याच्या समुद्रात तो सिद्धी आणि इकडे हसन अली खान. अहो हसन अली खानावर चालून जाताना तर म्हणाले होते, आम्ही आलो तर बसू असं नाही, बसलो तर बोलू असं नाही. मग तुम्हीच सांगा, हे असे विषय कसे बोलायचे आम्ही? बर बर ठीक आहे, पण अक्का साहेब या निमित्तानं चांगला नाते संबंध जोडता येईल. अंबिका राजे माडीक येत आहेत. भाई वंसबाई आल्या, आम्हाला ठाऊक होतच त्या काही थांबणार नाहीतच. वंसबाई पहिली सा ताई साहेब. ताई साहेब दादासाहेब प्रकृती खराब केलीत बघा. चेहऱ्यावरचं तेजही कमी झालंय, दगदग वाढलीये ना. आपण बसा, लांबून आला दमला असाल, बसा. ताई साहेब कशा आहात तुम्ही? तुमच्या राज्यात आनंदात आहोत. आणि आमचे दाजी साहेब हरजीराव महाडिक कुठे आहेत? त्यांना यायचं असेल तर छत्रपतींची अनुमती घ्यावी लागते, आम्हाला नाही. दादासाहेब तिकडे तो चिकदेवराय खूप खोड्या काढायला लागलाय, त्यामुळे यांची इच्छा असूनही येता नाही आलोय यांना. पण आम्ही आलोय ना आमच्या भाच्याला बघायला. तुम्ही तुमच्या भाचे साहेबांना बघा, पण आमचे भाचे साहेब कुठे आहेत? आहेत कुठे धाकटे महाडिक सरदार? ते आल्याबरोबरच आपल्या मामी साहेबांना भेटायला गेले त्यांच्या दालनात. अग बाई चला वंस आपण निघूया. चला या. वाट सोडत नाही, त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. नाही ओळखलं कोण तुम्ही? आम्हाला विचारता, आम्हीच तुम्हाला विचारतो कोण तुम्ही. आम्ही कोण? तुम्हाला माहित नाही वाटतं आमचे मामा साहेब कोण आहेत ते? आणि तुम्हाला माहित नाही वाटतं आमचे आबासाहेब कोण आहेत ते? तुम्हाला माहित नाही आम्हाला 8 आज्ज्या होत्या. आम्हालाही 8 आज्जी साहेब होत्या, शिवाय आमचे आजोबासाहेब खूप खूप शूर होते. आमच्या पंजी साहेब तर किती शूर होत्या. किती? वाघिणीचं दूध काढायच्या. वाघिणीचं दूध तुम्ही बघितलंय नसेल, आम्ही ते पचवलंय. खोटं बोलताय. खरं बोलतोय. नाव काय? भवानीबाई. तुमचं नाव? शंकराजी. वाट सोडा. वाट सोडणार नाही,
तुम्ही वाट सोडा. अगं बाई, आमचे भाचे साहेब महाली दिसत नाहीत हो. आम्हाला तर म्हणाले होते इकडेच येतो म्हणून तुम्हाला भेटायला. म्हणजे मग नक्कीच येऊन गेले असते. हो ना, आणि मुलं काही थांबतात का? गेले असतील शोधायला. पण मग आता सगळीकडे फिरत राहतील. एकतर एवढ्या लांबून आलेत मामी साहेब म्हणत, आणि येतील ते, काळजी करू नका. आम्हालाही त्यांना बघून किती दिवस झाले. येतील ते. आणि भवानीबाई त्या कुठे? त्या असतील इथेच कुठेतरी. पण आज भवानीबाई चिडल्या आहेत. का हो, काय झालं? काही नाही, बत्ताशीबाईंनी चिडवलं त्यांना लग्नावरून. म्हणजे त्या सहज बोलल्या भवानीबाईंना लग्नानंतर सासरी जावं लागेल. तर केवढा राग आला. या ना. पण ताई साहेब, लग्न करावंच लागेल ना आता. हो, म्हणजे आता तसं तयारीला लागायला हवं. हो ना, मुलं कशी भराभर वाढतात कळतच नाही. एवढीशी खेळणारी बागडणारी मूल आली सुद्धा लग्नाला. हो ना. उलट आम्ही तर म्हणतो या निमित्तानं विषय निघालाचे तर भवानीबाईंचे हात पिवळे करावेत. पुढे धामधुमीचा काळ सुरू होईल, मग राजांना सवड मिळेलच असं नाही. ते खरंच आहे. उलट आम्ही तर म्हणतो एखादं चांगलं स्थळ असेल तर सांगा आम्हाला. जरूर सांगू आम्ही. आणि आपल्याला काय, मुलगा कसा शांत सालस प्रेमळ असावा एवढीच अपेक्षा. आम्ही लक्षात ठेवू आता. तुम्ही आमची वाट सोडली नाही, शिवाय आम्हाला धडक दिलीत. तुम्हीच धडक दिलीत. आणि वरून ही बेअदब नाही कपवून घेणार आम्ही. त्याची सजा तुम्हाला मिळणारच. सरदार महाडिकांची मुले असल्या धमक्यांना भीत नाहीत. आई साहेब. या भवानीबाई. भाते साहेब तुम्ही सुद्धा या. या म्हणजे या आमच्या मामी साहेब. हो, यांनाच शोधत होतात ना तुम्ही. मामी साहेब. या. आई साहेब, यांना जवळ येऊ नका, हे दुष्ट आहेत. हो, काय केलं बरं यांनी? आदब दिली नाही, उर्मटपणाने बोलतात. आम्ही उर्मटपणाने बोलत नाही, तुम्हालाच धड चालता येत नाही. आम्हाला चालता येत नाही. आई साहेब हे बघा, अशी धडक दिली आम्हाला दुखापत झाली. अजूनही हात दुखतोय आमचा. अगं बाई, पहिल्याच भेटीत चकमक उडाली. ह्या कोण? अहो, या तुमच्या आत्या साहेब आणि हे त्यांचे चिरंजीव. अग बाई, आत्या साहेब. आत्या साहेब, आत्या साहेब, तुम्ही खूप छान आहात. आम्ही ऐकले तुमच्या बद्दल. पण हे दुष्ट आहे. हो, त्यांना थोडी तमीज नाही युवराजनींशी कसं बोलायचं ते. तुम्हालाच तमीज नाही. काही बोलू नका, आम्हाला झाले दुखापत बरी करून द्या. या मग जिंजीला, तिथे देऊ दुखापत बरी करून. तिथे आमच्या वाड्यात हकीम वैद्य आहेत. येणार? बिलकुल येणार नाही आणि बोलणार नाही. बार बट्टी 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचं नाही, आमच्या संगे बोलायचं नाही. तुमच्या संगे गट्टी फू फू फू. तुमच्याशी गट्टी.